वैजापूर आणि श्रीरामपूर या दोनही तालुक्यांच्या सीमेवर असलेले गोदावरी तीरावरील सरला बेट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणाहून जवळच असलेल्या वंजार येथील वाळू घाटावरून चांगलेच वातावरण तापले आहे येथील वाळू उपसा हा नियमानुसार होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय तसेच वाळू उपसा बंद करत नियमाने वाळू उपसा करण्याची मागणी होत आहे या संदर्भात तहसीलदार राहुल गायकवाड सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या उपस्थितीत गोदाधाम येथे एक बैठक पार पडली या बैठकीत रामगिरी महाराजांनी अधिकाऱ्यांना जबाब विचारत हा सर्व उपसा सुरू आहे हा सर्व प्रकार नियम पद्धतीने सुरू आहे तो तात्काळ थांबवावा आणि जे नियम आणि अटी लागू आहे त्या पद्धतीने करण्यात यावा अशी मागणी महाराजांनी केली आहे या ठिकाणी गट नंबर ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी या गटातून बारा हजार तीनशे सदुसष्ट ब्रास वाळूपसा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली याची लांबी एक हजार मीटर मीटर आणि खोली एक मीटर आहे मात्र या ठिकाणी हद्द खुणा निश्चित न करता तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश असताना येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीये हे सर्व नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे तर या ठिकाणाहून चार ते पाच हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यात आला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला या वाळू उपसा आणि वाहतुकीला आमचा विरोध नाही मात्र यामुळे जे रस्त्यांचे नुकसान होईल आणि त्यामुळे शालेय या विद्यार्थ्यांना यांचे हाल सोसावे लागतील तसेच मागील वर्षी गोदावरीला आलेल्या पुराच्या विळख्या दोन एकरवरील जमीन खंगाळून नुकसान झाले असेही रामगिरी महाराज यांनी सांगितले तर बाबुळगाव गंगा येथून रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक सुरू आहे ज्यामुळे ही अवैध वाळू वाहतूक बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली